तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन थेरपी फाईल कराल सर, तेव्हा काय करा? आपण रूल 38 बघितलं ना लास्ट, रूल 38 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? सपोज एक बँक बँकेचं काम असेल, इलिजिबल आयटीसी आहे, इथे आयटीसी रिवर दिसतो वरती आहे ना, अदर आयटीसी, इथे काय येईल? सप्लायरनी जीएसटी नंबर मध्ये तुमचा जीएसटी नंबर टाकला का, त्यानंतर जीएसटी 2B मध्ये एकंदरीत सगळ्या इनव्हॉइसचा टोटल सीजीएसटी किती एजिटी जातो तो तुम्हाला तिकडे ऑल अदर आयटीसी मध्ये दाखवणार आहे. आणि जर तुम्हाला हा जो आकडा दिसतोय हा दिसतोय हा तुमचा इलिजिबल आयटीसी आहे का, जर बँक असेल तर बँकेने ऑप्शन ऑप्ट केलं की आम्हाला 38 रूल प्रमाणे 50% आयटीसी घ्यायचं आहे. तर कसं बघितलं आपण, कसं बघितलं की पहिले 17-5 मध्ये ब्लॉक आहे का ते बघा. तुम्ही समजा एक 50 इनव्हॉइस आहे, तुम्ही 50 इनव्हॉइस समोर घ्याल की बाबा आता हा पहिला इनव्हॉइस आहे, काढीन असा इनव्हॉइस, हा इनव्हॉइस काढला यात मला काय दिसतं, एक मिनिट इथे परत बघा, आता परत बघा काय केलं, कारण तुम्हाला आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे की तुम्ही सुरुवात केली, तुमच्याकडे तुम्ही सगळ्या इनव्हॉइसची फाईल काढली आणि हे सगळे इनव्हॉइस गोळा केले, मग तुम्ही या इनव्हॉइसची कॅटेगरी काढली की असे इनव्हॉइस कुठले आहेत की जे मी यूज केले पर्सनल पर्पजला, असे कुठले इनव्हॉइस आहेत जे मी यूज केले एक्झाम क्रेडिटला, मग तुम्ही बघितलं इनव्हॉइस बाहेर काढला, हा इनव्हॉइस टाकला, हा हा माझा इनव्हॉइस आहे पर्सनल यूज, हा दुसरा इनव्हॉइस मी काढला, हा माझा इनव्हॉइस आहे एकदम संपायचा, तिसरा 17-5 मध्ये ब्लॉक पिरियड आहे हे मी घेणार नाही, तुम्ही चौथी कॅटेगरी काढली की टॅक्सेबल आणि एक्झाम सप्लायला वापरलेला इनपुट्स किंवा इनपुट सर्व्हिसेस, आणि मग पाचवी कॅटेगरी अशी आहे की ह्या इनव्हॉइस मधलं मी पार्टली यूज केलं आहे एक्झाम सप्लायला आणि पार्टली यूज केलं आहे टॅक्सेबल किंवा हेरोड सप्लायला, असे इनव्हॉइस, असे 5 कॅटेगरीमध्ये तुम्ही जेव्हा इनव्हॉइस घेता तेव्हा तुम्हाला तो आकडा जो मिळतो 5 कॅटेगरीतला, मी पहिले एकूण टोटल तुमच्याकडे तुमच्याकडे काय असेल मी परचेस केलं आहे, तुम्ही ती जागा एंट्री केला तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये, तुमचं तुम्ही काय कराल पर्यदर्शन कराल, त्यात तुम्ही बघाल की एकूण आकडा किती येतो या इनव्हॉइसचा, या एकूण आकड्यामधला जो आकडा आला आहे तो इकडे जा, आपण एक्झाम्पलला इकडे 100 घेतलेले, या 100 तुम्ही परत पहिले काय कराल की पर्सनल यूजला किती अमाऊंटचा आय टी सी घेतला, 10 हे इनव्हॉइस आहेत, 1, 2, 3, 4 जे काय असतील तेवढी अमाऊंट गेली तुमची पर्सनलसाठी, दुसरी अमाऊंट गेली एक्झामला किती वापरली, तिसरी ब्लॉक क्रेडिटची अमाऊंट किती आहे, हे लेस केले किती आले 75, म्हणजे याचा तुम्हाला 25 रुपीजचा आय टी सी हा मिळणार नाही आहे हे तुम्हाला फिक्स झालं. आता उरले 75, या 75 तुम्हाला दिले की 55 असे आहेत की जे मी यूज केले टॅक्सेबल आणि जिरोडे सप्लायला, म्हणजे ह्या 55 रुपीजचा मला आय टी सी पूर्ण मिळणार. आता उरले 20 मध्ये काय, काही इनव्हॉइस आहेत, काही इनव्हॉइस आहेत त्याचा मी इनपुट यूज केला आहे टॅक्सेबलला पण मी अदर दॅन टॅक्सेबल किंवा बिझनेस आणखी एक्झामसाठी, नॉन बिझनेस आणि एक्झाम. आता नॉन बिझनेस आणि एक्झाम करता तुम्हाला यूज केला आहे तर तुम्हाला खाली इकडे त्यांनी एक D1 दिलं आहे, D2 दिलं आहे आणि C3 दिलं आहे. आता इथे पहिले काय काय सांगितलं की ज्या वेळेस तुम्हाला D1 म्हणजे हा जो RTC आहे हा तुम्ही यूज केला एकदम सप्लायला कॉमन क्रेडिटमधला, हे कॉमन क्रेडिट आहे, यातला तुम्हाला त्यांनी फॉर्म्युला दिला आहे इकडे एकदम सप्लाय किती आहे ते बघा, डिवाइड बाय टोटल टर्नओवर किती तो बघा, आणि तुमच्याकडे कॉमन क्रेडिट किती होतं 20, ते मल्टिप्लाय करा, याच्यात तुम्हाला काय मिळाले 8 मिळाले, हे 8 काय RTC रिस्ट्रिक्ट केलं आहे. आणि या कॉमन क्रेडिटमध्ये या 20 रुपयात
5% अमाउंट अशी मानली जाईल की ती नॉन बिझनेस पर्पज आहे, असो नसो मानली जाईल, पण ती पण लेस होईल, ती पण लेस होईल. अशा प्रकारे तुम्हाला 11 काय झाले, हे 20 मध्ये 9 लेस केले तर 11 काय मिळाले, इलिजिबल केले म्हणून मिळाले. हे रिव्हर्सल तुम्ही दर महिन्याला करू शकता किंवा मग इयरली करू शकता. तुम्ही जर इयरली केलं तर तुम्हाला त्या पुढच्या वर्षी तुम्ही समजा वर्ष संपलं आणि तुम्ही जेव्हा रिटर्न फाईल कराल मार्चचा रिव्हर्सल तेव्हा कराल तर तुम्हाला तिकडे 1 एप्रिल ते तुम्ही ज्या दिवशी रिटर्न फाईल कराल समजा 18 एप्रिलला केलं तर तुम्हाला 18 दिवसाचा इंटरव्ह्यू भरावा लागेल. पण जर तुम्ही एप्रिल टू फेब्रुवारीचा रिटर्न सगळा रिव्हर्सल जो आहे तो जर का तुम्ही फेब्रुवारी रिटर्न ज्या मार्चला भराल तेव्हा कराल तर तुम्हाला इंटरव्ह्यू भरावा लागणार नाही. 1 एप्रिलच्या अगोदर तुम्ही रिव्हर्सल केला असेल तर इंटरव्ह्यू भरावा लागणार नाही. आणि जर तुम्ही मार्च रिटर्न फाईल करता एप्रिलला तुम्ही मार्चला आयटीसी घेतच नाहीये तर रिव्हर्सल करणार पटणं देत नाही. तुम्ही जेव्हा मार्च रिटर्न फाईल एप्रिलला कराल 20 एप्रिलच्या अगोदर कराल तुम्ही हे बघाल की ह्या महिन्यामध्ये माझा इलिजिबल आयटीसी किती आहे तेवढाच तुम्ही घ्याल. अगोदर आयटीसी क्लेम केला आहे एप्रिल टू फेब्रुवारीचा, बरोबर आहे, जो आयटीसी एलिजिबल नव्हता तो क्लेम केला आहे. तुम्ही त्यातला काय आयटीसी रिव्हर्स करता तो तुम्ही कधी केला, 1 एप्रिलच्या अगोदर केला तर इंटरेस्ट लागणार, इंटरेस्ट लागतो 1 एप्रिलला. मी क्वार्टरली करा, 6 महिन्याने करा, तुम्हाला जमेल तेव्हा करा, कधी पण करा, 1 एप्रिलच्या अगोदर रिव्हर्स केला तर इंटरेस्ट लागणार नाही. मी जेव्हा अगोदर आयटीसी क्लेम केला आहे तुम्ही तेवढी अमाऊंट टॅक्सची भरता ना, जी अमाऊंट तुमची नव्हती गव्हर्नमेंटची होती तुम्ही भरता, जी लायबिलिटी पे करता त्यावर तुम्हाला इंटरेस्ट लागणार नाही. जर तुम्ही 1 एप्रिलच्या अगोदर ती लायबिलिटी भरली की तुम्ही रिव्हर्स केला आहे तिथे. आता बघा याच्यामध्ये एक एक्झाम्पल असं आहे की मेकिंग अन अझम्पशन दॅट हवाईज पेपर्स आर एक्झाम्प्टेड. पेपरचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक केस ऑफ इझी फुटवेअर मॅन्युफॅक्चरर्स ऑफ 2 व्हरायटी ऑफ हवाईज पेपर्स आणि 5 व्हरायटीज ऑफ अदर सँडल्स अँड शूज. आता हे डाईज आहेत, हे इनपुट्स आहे, हे वन टाईम वापरलं जातं ना ते खराब होतं, हे इनपुट्स आहे. या डाईजनी ते पेपर बनवलं जातं, म्हणजे याला हे इनपुट समजलं आहे त्या डाईजला काही टूल्स आहेत, हे काय आहे ते त्याचं इनपुट्स आहे. आता याच्यामध्ये हे सगळं अनालिसिस केला त्यातनं काय मिळालं की इनपुट टॅक्स ऑन ब्राऊन डाईज जे यूज केले गेले पर्सनल पर्पज ते 10,000 होते. टी टू मध्ये काय होतं, एक्झाम 9,000 लागले. ओके, टी थ्री मध्ये काय होतं, ब्लॉक करीत नाहीचे. टी फोर मध्ये टॅक्सेबल सप्लाय करता वापरलेला 40,000 आहे. ओके, इनपुट टॅक्स ऑन ब्लू डाईज 1,00,000, इनपुट टॅक्स ऑन येलो डाईज 15,000, टोटल दिलं इकडे 2,55,000 दिला इकडे. ते लक्षात घ्या, ज्या वेळेस कॅटेगराईज झालेलं नाही आहे ते 1,15,000 हे कॉमन क्रेडिट आहे. T1 पर्सनल यूज, T2 एक्झाम, T3 ब्लॉक, T4 टॅक्सेबल अँड झिरो डेट कॅटेगराईज केले. इनपुट टॅक्स ऑन ब्लू डाईज, इनपुट टॅक्स ऑन येलो डाईज हे अमाऊंट दिले इकडे. एकूण अमाऊंट किती आली, 2,55,000. मी तुम्हाला एक्झाम्पलला 100 दिले होते, 2,55,000 आले. या 2,55,000 मध्ये 10,000 कसले आहेत पर्सनलचे आहेत, हे मिळणार नाही आहे. 90 कसले आहेत एक्झामचे, हे मिळणार नाही आहे. मग इथे हे वजा केलं तर अमाऊंट मिळते किती, 1,55,000 काय मिळते की तुम्हाला आता यातनं बघायचं आहे की T4 40,000 आहे. T4 आहेत ना इकडे, हे बघ हे जे दिलं तिकडे हे टॅक्सेबल, हे सोडून जे उरतात ते 1,15,000 काय कॉमन क्रेडिट. आता ह्या कॉमन क्रेडिटमधला इलिजिबल आयटीसी किती आहे आणि इनइलिजिबल किती आहे हे बघायचं असेल तर तुम्हाला काय लागेल, टर्नओवर लागेल किती आहे, टर्नओवर
टर्न ओवर दिला इकडे टर्न ओवर हवाई प्लस हवाई टू 3 करोड़ आणि दुसरं जे आहे 2 करोड़ टोटल झाला 5 करोड़ या 5 करोड़ मध्ये 3 लाखाचा एकदम सप्लाय म्हणजे ह्या 3 लाख डिवाइड बाय 5 लाख इंटू 1,15,000 सॉरी 3 करोड़ 5 करोड़ यातनं काय झालं अमाऊंट किती आली D1 ची अमाऊंट किती आली जी अमाऊंट ITC मिळणार नाही अशी आहे म्हणजे 1,15,000 मधला 17,000 ITC मिळणार नाही आणि दुसरं 5% काढायचे परत 1,15,000 आता मानलं जाईल की 5% नॉन बिझनेस पर्पज ते 5,750 आले म्हणजे एकूण तुम्हाला 74,750 1,15,000 मधला ITC मिळणार म्हणजे तुम्ही पुढे जाऊन टोटल कराल की 79,000 प्लस 5,750 हे मिळून 250 का होईल 1,15,000 79,000 तर ITC मिळणार नाही असं आहे ना 5,750 पण मिळणार नाही असं आहे ना मग ते लेस केले 40,250 आले एलिजिबल होईल ना आणि जो T4 होता हा 40,250 काढला आणि T4 जो होता 40,000 टोटल 80,250 एवढा ITC घेता येईल मग तुम्ही इथे येऊन काय कराल इथे ही वरती अशी अमाऊंट येईल ॲज पर रूल 42-43 किती रिव्हर्स आले ते इकडे येईल 17-5 मध्ये काय असेल तुम्हाला ही अमाऊंट समोर आलेली आहे ती अमाऊंट तुम्ही इथे घ्याल ओके मग टाकायला लागेल इकडे 17-5 जुनं आहे ना हे त्या अगोदरचे आहे अरे पण त्याच्यात हां मला एवढंच पाहिजे तुम्ही सगळे इनव्हॉइस घ्या त्यातनं तुम्ही कॅटेगरीज 5 कॅटेगरी काढा ते बुकटॉप अकाउंटमध्ये आपण कॅटेगरी करू करू शकता तुम्ही तुम्हाला त्यामध्ये व्हाउचर टाईप बनवता हां त्यामध्ये केलं तर आपल्याला थोडासा 15 दिवस राहिला तुम्हाला जेवढ्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला असे काही गोष्टी करता येतील जे आपलं परिचय रेशर आहे त्या परिचय एंट्री करताना काय म्हणते अशा प्रकारच्या एंट्री करायचं नाही एक्सेलला कसं होतं तिकडे तुम्हाला जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर जेव्हा काढाल ना त्यावेळेस तुम्हाला पर्टिक्युलर 5 टाईपचे असते की हे इनपुट इलिजिबल कसा करता वापर कॅपिटल गुड्स वेगळा विषय आहे तुम्ही जे इनपुट्स बघा तुम्ही इनपुट्स घेताय इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये 5 कॅटेगरी काढल्या पाहिजे आता आपण रूल 42 बघतोय ना इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस मध्ये 5 कॅटेगरी पाहिजे कुठल्या कुठल्या अरे तुम्ही बघितलं ना T1 मध्ये काय तुम्हाला पर्सनल दुसरा एक्झाम्पल तुम्हाला T2 आणि तुमचा कॉमन क्रेडिट हा 5वा कॉमन क्रेडिट आहे कॉमन क्रेडिटला तुम्ही समजा 4 इनव्हॉइस असे इनव्हॉइस आहेत की जे तुम्ही दोन्ही करता वापरलाय बरोबर तुम्हाला कळलं पाहिजे ना किती इनव्हॉइस त्यामध्ये गेले आपण नंतर तुम्ही फॉर्म्युला नंतर कराल बघा फॉर्म्युला तुम्ही नंतर कराल रिव्हर्सल तुम्ही नंतर कराल ते करा ते नंतर ते करा ते नंतर मी करतो नाही करतो मी त्यात तुम्हाला बघा तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असेल ना तरच तुम्ही करू शकता तुम्हाला जर एवढी स्ट्रॉंग कन्सेप्ट क्लिअरिटी नसेल तर तुम्ही हे नाही करू शकत अगदी मला सांगितलं नाही मी एवढं हे करतो तर माझ्याकडे एक डिस्ट्रीब्युटर आहे त्याने सांगितलं हे आपल्याला करायचंच नाही राहू दे ते आपल्याला म्हणतो जिकडे आपलं कॉमन क्रेडिट आहे ते आपण घ्यायचंच नाही मध्ये क्रेडिट हा म्हणजे ते काय होतं आता ऑडिट सर्व्हिस दिली तर किती आउट चार्जेस आहेत 25,000 आहेत त्यावर GST किती लागलाय आता 1,00,000 18,000 येत तर 25,000 किती 4-5,000 येईल ना म्हणतो तो कॉस्ट मध्ये ऍड करतात एवढा एक्सपेन्स म्हणून टाकून दे 30,000
हां 30,000 प्लस जीएसटी एवढा लागला आहे देवती 25,000 प्लस जेवढा लागला आहे तेवढा दाखवून टाक. मग संपूर्ण बिलाची अमाऊंट ही खर्च म्हणून रेकॉर्ड करा. आपला आयटी नी घ्यायचा दाखवून डिप्रिसिएशन कसं असतं. डिप्रिस तुम्ही जेव्हा ती आय टी सी घेत नाही तेव्हा की तुमच्या कॅपिटल गुड्सच्या कॉस्टमध्ये ती अमाऊंट तुम्ही ऍड करणार. ती अमाऊंट डिविडंड टॅक्समध्ये नाही घेतली, कुठे जाणार आहे. जर इनपुट आहे ते प्रॉफिट अँड लॉस ला येईल आणि जर असेट आहे ते कॅपिटल गुड्स आहे ते कुठे जाईल, ते असेट ऍड होईल. ती अमाऊंट मी आय टी सी क्लेम करत नाही, डिविडंड टॅक्स जाणारच नाही अमाऊंट. जेव्हा क्रेडिट ब्लॉक आहे, ब्लॉक क्रेडिट आहे, म्हणजे कार तुम्ही घेतली तुम्हाला आय टी सी मिळणारच नाही. मग तुम्ही ती अमाऊंट काय कराल, असेल बरोबर ऍड कराल ना. माझ्या अठ्याऐंशी व्हॅल्यू जर का मी एक कार घेतली तेव्हा 28% काय आहे जीएसटी आहे आणि 15% परत सेस आहे. एवढे एवढा टॅक्स दिला आहे तेवढी अमाऊंट 10 लाखाची कार आहे तर तेवढी अमाऊंट 15 लाखाची समजा कार होते तर मी 15 लाखाची कार दाखविलच ना. त्याचं आय टी सी मिळत नाही तर तुम्हाला बघा व्यावहारिक काय वाटतं, व्यावहारिक काय वाटतं हा डिसिजन टॅक्स पेअरला घ्यायचं काय व्यावहारिक वाटतं. त्यांनी तिकडे प्रोव्हिजन का केली आहे तुम्हाला. हॅलो क्लास दे रहा हूं मैं, बाद में कॉल करता. तर त्याचा कोणाचा असा अर्जंट कॉल असेल तेव्हा मी जेव्हा केला त्या त्याने मला विचारला नाही कॉल, तर तो मला कॉल करणार म्हणून मी त्याला सांगितलं आता नाही बोलू. आपलं आता माझी क्लासशिवाय मी सगळ्यांना सांगितलं की माझी क्लासशिवाय यात मी तुम्हाला इन्व्हेस्ट करणार नाही. मला हे दोन ऑप्शन कुठले व्यावहारिक वाटतात, आय टी सी घ्यायचं डिसिजन घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं. कॉमन क्रेडिट जेव्हा करायचं आहे ते तुम्हाला कॉमन क्रेडिटसाठी ही जी काय सगळी सगळी प्रोसिजर आहे ही करणं सोपं वाटतं आणि हे सगळं जर स्वतः कोण करत असेल तर त्याला खर्च नाही, पण कोणाकडनं तरी करून घेत असेल तर मग तेवढे सगळ्या प्रोसिजर करणे चार्जेस घेईल, त्यातून त्याला फायदा म्हणतो का नुकसान होतं त्यांनी लागायचं. ते छोट्या मोठ्या इनपुट्स आहेत, अमाऊंट थोडी कमी आहे तर मग हे एवढं सगळं रिव्हिजन करण्यापेक्षा तो आय टी सी न घेतल्या परवडलं. आता कीबोर्ड घेतला, माऊस घेतला, अशा काही वस्तू घेतल्या तुम्ही जाऊ ते हे घेऊ नको आय टी सी. जर त्याचा टर्न ओव्हर वर्षाला 10 करोड आहे आणि अशा ज्या अमाऊंटमध्ये तो आय टी सी मिळतो तो किरकोळ आहे तो म्हणतो. हा आय टी सी आपल्याला नाही घ्यायचा, छोट्या छोट्या असेटचा आय टी सी नाही घ्यायचा, छोट्या छोट्या एक्सपेन्सचा आय टी सी नाही घ्यायचा. तुम्ही याच प्रकारे एक्झाम्पल बघाल, याच प्रकारे तुम्हाला सगळं घ्यायचं आणि त्याच प्रकारे मेन काय लागतं टर्न ओव्हर लागतो, टर्न ओव्हरची अमाऊंट किती आणि त्यातनं एक्झाम सप्लायची अमाऊंट किती. पुढे जाऊन त्याची एक्झाम्पल दिलेली आहे, आणखीन दिलं पुढे एक्झाम्पल. पुढे 42 काढा, 43 घेऊ. उद्या घ्यायचं 43. एक्झाम्पल दोन एक्झाम्पल दिले ना आता, त्यामध्ये काय काय नाही आहे ना. तो रिटायर म्हणून लागतो आत्ता नाही, कसा रिटायर नाही आहे. ब्लॉक क्रेडिट करतो रिव्हर्सल ना, ब्लॉक क्रेडिट करतो. बेचाळीस त्याच्या मी लोकांना सांगतो की एवढं करायचं आहे ते एवढं करायचं एवढं करायचं का. ब्लॉक क्रेडिट
हे बघा आता तुम्हाला 17.5 मध्ये काय दिले ब्लॉक क्रेडिट लक्षात घ्या तू ते येस उद्या घेऊ तू आम्ही ब्लॉक क्रेडिट सांगतो तुम्हाला सेक्शन 16.1 मध्ये दिलंय की आयटीसी मिळेल बरोबर आहे नॉट बी स्टँडिंग एनिथिंग कंटेनिंग सेक्शन 16.1 आणि 18.1 मध्ये पण एक क्रेडिट मिळतो ओके जर तुमचा अगोदर एक्झाम सप्लाय होता तो टॅक्सेबल झाला आणि तुमच्याकडे काही गुड्स आहेत तर त्याच्यावरती आय टी सी कशा प्रकारे मिळेल हे 18.1 मध्ये दिलं आहे तर 16.1 आणि 18.1 मध्ये काय होतं आय टी सी मिळेल हे दिलं आहे तिकडे काही सांगितलेलं असेल नॉट बी स्टँडिंग इथे काय सांगितलं आय टी सी मिळणार नाही तर मग तो मिळणार नाही आय टी सी ओके इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल नॉट बी अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ द फॉलोइंग ह्या केसेसमध्ये आय टी सी मिळणार नाही तर ह्यातले केस आहे तर 16.1 असो 18.1 असो त्यामध्ये आय टी सी मिळणार नाही ओके मोटर व्हेकल मोटर व्हेकल घेतली आता मोटर व्हेकल कशाकरता घेतली गुड्स साखळ करायला घेतले गुड्स बघा मोटर व्हेकल तुम्ही जेव्हा घेता तुमचे उपयोग काय एक गुड ट्रान्सपोर्ट करण्याकरता दुसरं माणसांना जायला यायला आता मोटर व्हेकल कशाकरची घेतलेली आहे फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन्स हॅविंग अप्रूव्ड सीटिंग कॅपॅसिटी ऑफ नॉट मोर दॅन 13% म्हणजे मोटर व्हेकल अशी आहे जी ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन्स करताय आणि दुसरी मोर दॅन 13% त्याची कॅपॅसिटी नॉट मोर दॅन 13% आहे आता मोटर व्हेकल घेतली आणि जी ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आहे तर आय टी सी मिळणार नाही ही तरतूद त्याला लागू होणार नाही लक्षात घ्या पण काय म्हटलं इकडे इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल नॉट बी अवेलेबल इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्हाला उपलब्ध नसेल किंवा तुम्ही मोटर व्हेकल घेतली आता तुम्ही म्हणाल की मोटर व्हेकल कशाला म्हणायचं तुम्हाला मोटर व्हेकल हा जो शब्द आहे दोन आहे हे नॉट डिफाईन अँड द जी एस टी लॉ हे जी एस टी लॉने डिफाईन केलेलं नाही बट ॲज पर मोटर व्हेकल ॲक्ट 1988 मोटर व्हेकल मीन्स एनी मेकॅनिकली प्रोपेल्ड व्हेकल यूज ऑन रोड्स बट नॉट इन्क्लूड व्हेकल रनिंग ऑन फिक्स रेल्स ऑर स्पेशल व्हेकल यूज इन अ फॅक्टरी ऑर ॲन एन्क्लोजर डिवायसेस हॅविंग लेस दॅन 4 व्हील्स विथ इंजिन कपॅसिटी नॉट एक्सेडिंग 25 क्युबिक सेंटीमीटर याप्रमाणे तुम्हाला लक्षात गेलं पाहिजे की मोटर व्हेकल कशाला म्हटलं आहे मोटर व्हेकल स्कोप ऑफ मोटर व्हेकल एक्सक्लूड्स हे जे वर दिले नॉट इन्क्लूड व्हेकल रनिंग ऑन फिक्स रेल म्हणजे व्हेकल रनिंग अपॉन फिक्स रेल हे मोटर व्हेकल नाही आहे हे व्हेकल रनिंग अपॉन फिक्स रेल्स आहे दुसरं स्पेशल पर्पज व्हेकल्स फॉर यूज इन फॅक्टरी फॉर एनी इन्क्लोज प्रिमायसेस ते मोटर व्हेकलमध्ये येतच नाही आणि व्हेकल्स विथ लेस दॅन 4 व्हील्स फिटेड विथ इंजिन कॅपॅसिटी अप टू 25 cc याप्रमाणे रेल्वे 2-3 व्हीलर्स विथ इंजिन कॅपॅसिटी अप टू 25 cc बायसिकल डू नॉट फॉल इन द डिफिनेशन ऑफ मोटर व्हेकल आता मोटर व्हेकल म्हणाल तुम्ही आपली कुठी पण असते इंजिन कॅपॅसिटी त्याची 25 cc जास्त असते तर जास्त असेल ना इंजिन कॅपॅसिटी तर ती मोटर व्हेकलमध्ये येते ती मोटर व्हेकलमध्ये येते म्हणजे मोटर व्हेकलमध्ये येणारा एखादा व्हेकल आहे माझ्याकडे आणि ते मी यूज करतोय ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन्स ओके आय टी सी मिळणार नाही आहे मोटर व्हेकल फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन त्याची ट्रान्सपोर्टेशन गुड्स असेल ही तरतूद लागू होणार आता मी यूज करतोय ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन करता गाडी हॅव्हिंग अप्रूव्ड सीटिंग कॅपॅसिटी अप्रूव्ह कोण करतं आरटीओ आरटीओ करणं एखादी गाडी अप्रूव्ह केली आहे की ज्यामध्ये तुम्ही बस घेतली मिनी बस घेतली ज्यामध्ये 16 पर्सन आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन्स आहे हॅविंग अप्रूव्ड कॅपॅसिटी ऑफ मोर दॅन 13 पर्सन आहे तर आय टी सी ब्लॉक होणार नाही होणार नाही आय टी सी मिळेल पण तुमच्याकडे असं मोटर व्हेकल आहे जे वापरलं जात आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सनसाठी आणि त्याची अप्रूव्ड सीटिंग कॅपॅसिटी की ड्रायव्हर धरून इन्क्लुडिंग ड्रायव्हर 13 पेक्षा कमी आहे किंवा 13 आहे तर अशा मोटर व्हेकलचं आय टी सी मिळणार नाही बघा ह्यामध्ये कसं झालं लोक कार घेतात किंवा अशी फॅमिली करता मोठ्या प्रकारची जीप असते ना कुठली ती घेतात
आणि दाखवतात बिझनेस साठी घेतो तर एक पहिली गोष्ट की एखादी कंपनी आहे डायरेक्टर आहेत किंवा आणखीन कोण मॅनेजर आहेत त्यांना कुठल्या मिटिंग करायला कार लागत असेल तर गव्हर्नमेंटला तो आयटी द्यायचाच नाही सगळ्यात फिक्स द्यायचाच नाही तो आयटी आणि बाकीचे लोक आहेत जे प्रॉपर्टी बिझनेस करतात पार्टनरशिप बिझनेस करतात छोटे मोठे बिझनेस आहेत त्यांनाही तो बेनिफिट द्यायचा नाही आपण तुम्ही फॅक्टरीच्या वर्करला जायला यायला एम्प्लॉईजला बस घेत असाल मग ती बस याची शेटिंग आहे कॅपॅसिटी जी आहे अप्रोड शेटिंग कॅपॅसिटी ती 13 जास्त असेल त्यांना गव्हर्नमेंटला आय टी रिस्ट्रिक्ट करायचं नाही आहे त्यांना आय टी द्यायचं आहे ओके तुमची कंपनी एवढी मोठी आहे ना की तुम्ही डायरेक्टरसाठी गाडी घेऊ शकता फिरायला मग तुम्हाला आय टी सी मिळणार घेऊ शकणार प्रोफायडरशिप आहे कंपनी कोणी असो शेटिंग कॅपॅसिटी रिक्रुटिंग ड्रायव्हर अप टू 13% आहे आय टी सी मिळणार नाही त्याहून जास्त आहे तुम्ही गाडी पर्सन करता घेतली आहे किंवा तुम्ही गाडी गुड्स ट्रान्सफर करायला गाडी घेतली कुठे पण असो त्याचं आय टी सी मिळणार त्याचं आय टी सी रिस्ट्रिक्ट नाही आहे गुड्स ट्रान्सफर करायला गाडी घेतली असेल त्या काय नका देऊ बघा आपलं हे फोकस करा झालं तर गेलं संपलं होता वॅट मधला विषय संपला होता अच्छा बघा विविध बघा त्यामध्ये काय होतं वॅटमध्ये पण प्रत्येक स्टेटचे प्रत्येक स्वतःचे कायदे होते काही स्टेट कॅपिटल गुड्ससाठी तिथे देत होते काही स्टेट 50% देत होते काही स्टेट देतच नव्हते काही स्टेट देत होते पण अर्धा आय टी सी या वर्षी घ्या अर्धा पुढे घ्या असे प्रत्येक वॅटचे कायदे राज्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे होते त्यामुळे त्यात न गेलेलं बरं आता आपलं काय बघतोय आपण ते फोकस करा की तुम्हाला एवढं कळलं असेल तर ह्यात तुम्हाला एक अपवाद सांगायचं आहे एक्सेप्ट याचा बिझनेस आहे मोटर व्हेकल खरेदी करणं आणि विकणं त्याला आय टी सी रिस्ट्रिक्ट केलं नाही कुठली गाडी असेल दुसरं ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर हा जर एखादा बिझनेस असेल तो त्याकरता ती कार घेतोय त्याला आय टी सी मिळेल कारण तो तिकीट लावेल त्यावर टॅक्स कलेक्ट करेल आणि तिसरं ट्रेनिंग आणि ड्रायव्हिंगसाठी मोटर व्हेकलच्या ट्रेनिंग आणि ड्रायव्हिंग स्कूल आहे ते हे 3 बिझनेसचे आहे त्यांनी जर मोटर व्हेकल घेतली पर्सनसाठी मोटर व्हेकल घेतली त्याची शेटिंग कॅपॅसिटी 13% कमी आहे तर त्यांना आय टी सी रिस्ट्रिक्ट केलेला नाही पटकन लोकांना पटत नाही मी बिझनेस करताच घेतोय तू बिझनेस करता घेत असलास तरी 17 सेक्शनमध्ये सबसेक्शन 5 आहे त्यामध्ये जो क्लॉज आहे पहिला एक क्लॉज त्यात सांगितलेलं आहे मोटर व्हेकल तुम्ही घेताय ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सनसाठी बिझनेस करता घेताय पण आय टी सी अवेलेबल नाही आय टी सी मिळणार नाही ते तिकडे दिलं आहे मोटर व्हेकल ट्रेडिंग कॅपॅसिटी किती आहे ड्रायव्हर 2-4 आहे 5 आहे नाही मिळणार आय टी सी आता ही जी गाडी आहे याचा आय टी सी मिळणार नाही मग पुढे या गाडीचं रिपेरिंग होईल सर्व्हिसिंग होईल इन्शुरन्स काढला जाईल त्याचा आय टी सी मिळायला पाहिजे की नको बरोबर ना लॉजिकली नकोच ना भरपूर मग त्याची हां मग त्याची प्रोव्हिजन पुढे आहे तर कसं होतं आता तुम्हाला हे दर महिन्याला बघायला लागेल की गाडी सर्व्हिसिंग केली का अकाउंटंटचं बघायचं काम आहे की आपल्याला जी गाडी आपण रेकॉर्ड केली आहे तेव्हा पहिले घेताना काय केलं आय टी सी घेतलेलं नाही आहे आता ज्यावेळेस सर्व्हिसिंग रिपेरिंग इन्शुरन्स काढला जाईल त्याचं बिल येईल त्या अकाउंटंटला विचारून ते कंपनी करत नाही ना हे करू का म्हणून कंपनी आपलं काम करते बिल येतं सप्लायरला जेक्शनमध्ये दिला जातो आपल्याला एक पद्धत दिलेली आहे कुठलाही खर्च करा बिल बनवाल तर सप्लायरला आपला गेट नंबर द्यायचा तो टाकतो टू बी येतो तो आलाय टू बी मग तुम्हाला कळतं की अरे हा टू बी आलेला आहे तुमच्याकडे बिल नाही सर मग तुम्ही बिल मागवलं पाहिजे मग तुम्ही जर प्रॉपरली एंट्री करत असाल की T1, T2, T3, T4, T5 तर तुम्ही मला मग कळेल की हे आपलं ब्लॉक करेल मग तुम्ही त्याप्रमाणे एंट्री करा तुमच्याकडे दर महिन्याला डेटा त्याप्रकारे रेकॉर्ड होईल की एकदम सप्लायचा किती आहे टॅक्सेबल सप्लायचा किती आहे की आपल्याकडे ब्लॉक क्रेडिट किती आलेलं आहे आणि मग तुम्ही त्याप्रमाणे तुमचं कॅल्क्युलेशन काढाल
की आपल्या एरियाला ऍडमिशन किती आहे, किती वेळ लागतो बघा, कसं मॅनेज करायचं हे प्रत्येकाचं माइंड वेगळ्या प्रकारे चालतं, तसं सोपं होईल. आणि वेगवेगळे ज्या प्रकार राहतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की अरे हे प्रत्येक सॉफ्टवेअर वेगळे आहे, प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये फॅसिलिटी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे कोणाला ते जमत नाही, मग तो एक्सेलला करतो की नाही आम्ही सगळं पटेलात करीन, मग एक्सेलला वर्किंग करेन. चॉईस प्रत्येकाला आहे, प्रत्येकाच्या जेवढ्या मर्यादा आहेत, प्रत्येकाच्या स्ट्रेंथ असते, प्रत्येक मर्यादा असतात, त्याप्रमाणे तो करेल. मी इन्शुरन्सचा विषय पुढे घेतो, आता फक्त लक्षात घ्या एवढं की तुम्हाला दिलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला ITC कुठला मिळेल आणि कुठला मिळणार नाही हे बघायचं आहे. प्लस तुम्हाला जसं रस्त्यावर चालणारी गाडी आहे, जसं पाण्यामध्ये आणि हवेमध्ये चालणाऱ्या गाड्या म्हणजे वेसल्स आणि एअरक्राफ्ट, यांचा पण ITC मिळत नाही. त्याला पण काय दिलं आहे, त्याला पण अपवाद काय दिला आहे की फॉर मेकिंग द फॉलोइंग टॅक्सेबल सप्लाईज, नेमली फर्दर सप्लाय वेसल्स किंवा एअरक्राफ्ट ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजरसाठी घेतलेलं आहे, इम्पार्टिंग ट्रेनिंग ऑन नॅव्हिगेशन सच वेसल्स किंवा इम्पार्टिंग ट्रेनिंग ऑन फ्लाइंग सच एअरक्राफ्ट, विकण्याकरता पॅसेंजर ट्रान्सपोर्टसाठी किंवा मग ट्रेनिंगसाठी, हे तीन बिझनेस असे कारला त्यांनी अपवाद म्हणून ITC अलाव केला होता. इथे पण त्याचप्रमाणे ITC अलाव केलं आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्ससाठी तुम्ही घेत असाल वेसल्स किंवा एअरक्राफ्ट, त्याचा ITC इलिजिबल. पुढे क्लास ABA सर्व्हिसेस ऑफ जनरल इन्शुरन्स सर्व्हिसिंग रिपेअर मेंटेनन्स इन सो फार ॲज दे रिलेट टू मोटर व्हेकल्स वेझल्स एअरक्राफ्ट रेफर टू इन क्लास A किंवा A मध्ये मोटर व्हेकल, A मध्ये काय एअरक्राफ्ट आणि वेझल्स. तर त्यासाठी तुम्ही जनरल इन्शुरन्स, आता ज्या गाडीचं ITC तुम्हाला ब्लॉक केलं त्याचं इन्शुरन्स रिपेअर मेंटेनन्स नाही मिळणार. Provided that the input test grading in respect of such vehicle shall be available, keva available asel where the motor vehicle vehicles aircraft referred to in clause A or E are used for the purpose specified there. Okay, ani where received by actual person engaged manufacturer of such motor vehicle vehicles aircraft, je manufacturer ahet na tyanni insurance kadla servicing repair maintenance tyanni kela, तर त्यांना ITC मिळतो. एक बघा, एक इन्शुरन्स कंपनी आहे, एक इन्शुरन्स कंपनी आहे इन द सप्लाय ऑफ जनरल इन्शुरन्स सर्व्हिसेस इन रिस्पेक्ट ऑफ सच मोटर व्हेकल्स वेझल्स फॉर एअरक्राफ्ट इन्शुअर्ड बाय हिम. जी जो मॅन्युफॅक्चरर आहे तो ज्यावेळेस ती गाडी मॅन्युफॅक्चरर करेल, ओके, जर त्यासाठी तो इन्शुरन्स काढत असेल सर्व्हिसिंग रिपेअर मेंटेनन्स काही करत असेल तर त्याचा ITC ब्लॉक नाही, त्याचा बिझनेसच तो आहे. आता एक मॅन्युफॅक्चरर आहे, दुसरं सप्लाय ऑफ जनरल इन्शुरन्स सर्व्हिसेस इन रिस्पेक्ट ऑफ सच मोटर व्हेकल. इन्शुरन्स कंपनी काय करते, इन्शुरन्स दिला किंवा आता तसं गाडीला काही डॅमेज झालं तर त्याने इन्शुरन्स काढला तो क्लेम घेईल, क्लेम करेल गाडीचं ॲक्सिडेंट झालं आहे आणि मला याचा तुम्ही रिपेअरिंग करून द्या. इन्शुरन्स कंपनी काय करते, जे कुठे गॅरेज आहे तिकडे ती गाडी जाईल, बरोबर आहे ना, रिपेअरिंग केली जाईल, तो आपली बिल देईल. रिपेअरिंगचे बिल कोणाला देईल, इन्शुरन्स कंपनीला, रिपेअर करणारा व्यक्ती देईल ना. मग इन्शुरन्स कंपनीला ते सर्व्हिसिंग रिपेअरिंग जे करायला लागेल त्याचा ITC मिळायला पाहिजे की नको, इन्शुरन्स कंपनीला तो ITC दिला जाईल. रिपेअरिंग मेंटेनन्स कोण करतं, दुसरी कंपनी. हा इन्शुरन्स कंपनी जो रिपेअर जे गॅरेज आहे तिकडे रिपेअरिंग होईल आणि गॅरेजवाला जे पेमेंट तुमची कार आहे मी तर इन्शुरन्स काढलाय, तुम्ही कोणाला पाठवला, इन्शुरन्स कंपनीला पाठवला ना, मग तो गॅरेजवाला त्याला GST बिल दिलं जर का तर त्याला त्याचा इन्पुट टॅक्स क्रेडिट मिळेल इन्शुरन्स कंपनी. इन्शुरन्स कंपनीचा बिझनेस आहे की इन्शुरन्स लोकांना इन्शुरन्स देणं. त्यांनी 1000 लोकांना इन्शुरन्स काढला आणि 10 लोकांच्या गाड्या डॅमेज झाल्या, तुमचा बिझनेस आहे, तुम्ही बिझनेस करता कार घेतली आणि तुमच्या कारला तुम्ही सर्व्हिसिंग करता, तुम्हाला ITC मिळणार नाही, पण इन्शुरन्स कंपनी आहे
आणि एखाद्या इन्शुरन्स कंपनी मोठ्या इन्शुरन्स कंपनीकडनं इन्शुरन्स काढते जनरल इन्शुरन्स, तर इन्शुरन्स कंपनीला इन्शुरन्स काढला आय टी सी मिळेल बरोबर, त्यानंतर सर्व्हिसिंग रिपेअर मेंटेनन्स हे काही केलं त्यांना त्याला आय टी सी मिळतो, इन्शुरन्स कंपनीला मिळतो. आणि मॅन्युफॅक्चरर ऑफ अ सर्ट टॅक्स ऑफ सच मोटर व्हेकल व्हेजल्स किंवा एअरक्राफ्ट त्यांना पण इन्पुट टॅक्स क्रेडिट मिळतात. बाकीच्यांना जर का मोटर व्हेकलचा आय टी सी ब्लॉक केला आहे तर त्यांना इन्शुरन्स सर्व्हिसिंग रिपेअर अँड मेंटेनन्सचा आय टी सी पण ब्लॉक राहील, रिस्ट्रिक्टेड राहील. तो देण्याची पद्धत आहे ना, म्हणजे मला तेच सांगतो ना. आणि होत काय ते लोक पण सांगतात की योजना पाय का बिल बनवताना रिवर्स करावं पाहिजे. पण असू दे, तुम्ही ते कसं होत जीएसटी नंबर तुमच्याकडे असेल किंवा रेकॉर्डला असेल जो टाकणार असेल तुम्ही जिकडून कार परचेस केली ते विचारता गेट नंबर द्या म्हणून तुम्हाला द्यावा लागतो, आमच्या रेकॉर्डला पाहिजे आम्हाला द्यावा लागतो, तुम्हाला द्यावाच लागेल, मग बिलात होईल मग टू बी येईल सगळं होईल ते. बघा पर्सन आम्ही गाडी घेतली तर काय होतं त्याचं मग डिप्रेशन मिळत नाही, डिप्रेशन तर पाहिजे असं त्यांना. 10 लाखाची गाडी घेतली 5 लाख तो 28% जीएसटी आणि 15% सेल भरलाय, 15 लाखाची गाडी झाली तर त्यांना मग तेवढं डिप्रेशन मिळतं त्याच्यावरती. तिथे पण नियम असा आहे की जर तुम्ही गाडी पर्सनल युजला वापरता डिप्रेशन तेवढंच घ्यायला पाहिजे जेवढं तुम्ही पर्सनल वापरता, पेट्रोल डिझेल टाकलं पर्सनलचा तुम्हाला एक पण रेकॉर्ड नाही करत नाही. म्हणजे लोकांना तेवढा एक्सपेन्स बुक करायचा असतो आणि ते सगळं करायचं असतं, त्यामुळे कंपनीच्या नावावरती कोण कार घेत नाही, स्वतःच्या नावाने कोण कार घेत नाही, कंपनीच्या नावाने कार घेतात. बघा जिकडे कायद्यानुसार त्यांना काय फायदा होतो त्यानुसार ते घेणार, आता जीएसटी त्यांना बेनिफिट गव्हर्नमेंटला द्यायचाच नाहीये. मी इन्कम टॅक्स घेतात एवढं बाल झालं जीएसटी पोर्टलमधून जशी पुढे होईल, लक्षात घ्या ठीक हे पुढे होईल. बघा कसं होतं माहिती का, त्या ठिकाणी आहे ना ते एक्सेशन मध्ये आहे की नाहीये हे त्यांना कळत नाही ना. तुम्ही समजा तुमचा प्रॉपर्टी बिझनेस आहे, तुमचा प्रॉपर्टी बिझनेस आहे आणि तुम्ही जर कार परचेस केली तुम्हाला साईड बिझनेस म्हणून ती कार भाड्याने द्यायची आहे का द्या, पण त्यांना कळणार नाही ना. पण त्यांनी कसं कार घेतलेली आहे त्यांनी पर्पज विचारला, कार परचेस जेव्हा करेल तेव्हा पर्पज विचारला. म्हणजे जर तुम्ही बोलले त्याप्रमाणे नाही, ते जे 3 ऑप्शन आहेत ना ज्याला आय टी सी मिळतो ते आहेत का आधी टाकायचं. समजा एखादा डिस्ट्रीब्युटर आहे त्याकडे महिन्याला 100 गाड्या विकल्या गेल्या, 100 मधल्या अशा कुठल्या गाड्या आहेत की त्या 3 एक्सेप्शन केस मध्ये आहेत हे त्याला टाकायला सांगितलं तर तुमच्या कमी मध्ये आय टी सी ब्लॉक होऊन येईल. म्हणजे ते काम त्याचं वाढेल ना, पण कार डिस्ट्रीब्युटरच रिटर्न भरतोय ना गव्हर्नमेंट मेहरबानी करतोय आता परिस्थिती अशी, मग त्याला तुम्ही सांगाल तू भरताना ही पण माहिती दे काय किती माहिती द्यायची असं आहे ना. तुम्ही हा आय टी चे रिव्ह्यू बघायला सांगता मला तो बघायला लागतो काय पर्सनल हे बघायला लागतं, 42 बघा 43 बघा 17-5 बघा हे बघतोच आहे. प्लस आता तुम्ही सेल करतोय तो पण तुम्ही सांगतात हा कोणावर केला तो कोणावर केला त्याला पर्पज विचारा. म्हणजे 100 गाड्या विकल्या 100 लोकांना पर्पज विचारायची आठवण ठेवून
आहे ना, त्याकडे 10 माणसं काय आम्हाला दिले बनवायला, त्यांना सांगायचं पण विचारायचा पर्पज काय, तो बोले मला माहित नाही मी मॅनेजर आहे साहेबांना विचारावं लागेल, छोटी गोष्ट ती रेकॉर्ड व्हायला पाहिजे तुम्हाला, त्याकरता किती लोकांना किती काम करायला लागेल हे तुम्ही बघा, त्यापेक्षा अकाउंटंटला सांगणं सोपं आहे, तुला नियम कळत नाही तर सी एला विचार, आणि तुला नियम कळतो तर त्याप्रमाणे दिवस कर, हे सोपं आहे ना, तुमचं काम सोपं व्हावं तुम्हाला त्रास नको म्हणून तुम्ही 100 लोकांना कामाला लावता ना, तुम्ही बघा तुम्ही जेव्हा एखादं सर्जन निराग नाही तुम्ही एखादी कल्पना मांडता तेव्हा ती प्रॅक्टिकली कशी इम्प्लिमेंट होईल हे पण तुम्ही सांगितलं पाहिजे ना, तुमचा एक तुम्हाला एक त्रास आहे तुमच्या पोर्टलवर तुम्हाला दिसतो, अहो पण तेच सांगितलं ना, तुमचा बिझनेस कुठला पण असो, तुमचा बिझनेस कुठला पण असो, प्रॉपर्टी असो, पार्टनरशिप असो, कंपनी असो, ट्रस्ट असो, काय पण असो, तुम्ही जर तुमच्याकडे अशी तुम्ही मोटर व्हेकल घेता ती ट्रेडिंग कॅपॅसिटी 5 आहे इन्क्लुडिंग ड्रायव्हर, त्याचं आय टी सी मिळणार नाही, पण तीच गाडी जर त्यांनी ट्रेनिंग करता वापरली, पॅसेंजर ट्रान्सफर करता वापरली, कसं करणार पोर्टलला, जर जो शिवसेना 1 भरतो त्याला माहिती असेल की ही गाडी कशाकरता वापरणार आहे तर तो टाकतो तरच पोर्टलला कळणार, म्हणजे तेच तुम्हाला सांगतो मी, म्हणजे जो बिल बनवेल त्याला बिल द्यायला कॉलम द्यायला लागेल की ह्या गाडीचा उद्देश कशा आहे, वापरायला कशा करताय, रिझन हा हे रिझन द्या आम्हाला, मग तिकडे त्याला 4 ऑप्शन द्यायला लागतील, 4 ऑप्शन द्यायला लागतील की आम्ही ट्रेनिंग घेण्याकरता ही गाडी घेतली, ही गाडी पुढे विकायची म्हणून घेतली किंवा पहिने ट्रान्सफर करायला ही गाडी घेतली आहे, हे 3 रिझन आहेत, किंवा मग आधार द्या ना भाऊ, अशी मुले किती असतील, म्हणजे हे एक वाक्य आणि ते 4 ऑप्शन त्याला द्यावं लागतील ना मला, बघा बिलं 100 आहेत 1000 आहेत पण तुम्हाला काय माहिती त्यातली कुठली बिलं कुठली आहे, म्हणजे प्रत्येक बिलामध्ये हा ऑप्शन द्यायला लागेल ना, ही गाडी तुमचा विकण्याचा गाडी परदेशी आपला उद्देश काय, हे 3 उद्देश आहेत का, ते बद्दल नाहीये, आधार द्या, आधार द्या म्हणजे आय टी सी ब्लॉक, मग तू पोर्टल काय केलं तर ब्लॉक कर, पण हे त्याच्याकडे लिहून घ्यायला लागेल ना तुम्हाला, पोर्टल मशीन लक्षात घ्या त्याला प्रोग्रामिंग माणसाने केलंय, माणूस जे फीड करतो ते तो की दाखवतो, पण त्याला फीड करण्याकरता ते इनपुट देण्याचं काम कोणाचं आहे, ते इनपुट कुठं जाईल, सप्लायरकडनं जाईल ना, सप्लायरला डेटा कुठं मिळेल, कशाकडनं मिळेल ना, म्हणजे जेव्हा कशाला बिल देईल तेव्हा ही माहिती त्याला घ्यायला लागेल ना, हे सगळं बघा तुमच्या टुएमध्ये तुम्ही जेव्हा जीएसआर 9 भरला तेव्हा तुमच्या टुएत त्याने कोणी 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 जीएसटी भरला ह्याची लिस्ट होती, यादी होती, तेव्हा तुम्ही काळजी घेतली नाही, कोणी किती जीएसटी जमा केलेलं नाहीये हे तुम्हाला जीएसआर 9 भरला तेव्हाच क्लिअर झालेलं होतं, आणि मग तुम्ही त्याच वेळेस त्याचं सेटलमेंट करायला पाहिजे होती, तुम्हाला माहिती आहे की 12 लाख रुपये आपले सप्लायर आपल्या सप्लायरने जमा केलेले नाही, तर आय टी सी आपण घेतलेलं आहे, म्हणजे 12 लाख रुपये तुमच्याकडनं आज नाही उद्या मागणार होते विथ इंटरेस्ट, तर तुम्हाला ते भरायला लागणार असेल, ठीक आहे, अचानक घडलेलं नाही ना, ते ॲज पर लॉस आहे, हे तुमचं ब्लॉक क्रेडिट नव्हतं, तुमच्या सप्लायरनी 17-18 तुम्ही परचेस केला त्यावेळेस 2A 2B काय नव्हता, सर सगळं तुम्ही आय टी सी घेत होते, तुम्ही घेतले आय टी सी, पण नंतर जेव्हा 2A आला आणि ज्यावेळेस तुम्हाला जीएसआर 9 भरायला दिला त्यावेळेस तुम्हाला तिथे यादी होती की जीएसआर 2A तुमचं आय टी सी किती आलेलं आहे, 17-18 तेव्हा कळलं होतं आय टी सी ब्लॉक किती आहे, आय टी तुमचा किती इलिजिबल होता आणि तुम्ही किती आय टी सी तिथे घेतलेला आहे, तुमच्या कुठल्या सप्लायरने पैसे भरलेले नाही, तुम्ही त्याची रिकव्हरी त्याच्या मागे फॉलोअप घेऊन ते पैसे भेटून तेव्हा करू शकला असतात, पुढे काय होणार आहे कोणाला माहिती नव्हतं, आणि एक निष्काळजी कृत्य आहे, दिवसा 9 ज्यांनी भरला 9C पण भरला त्याला हे माहिती होतं की आपण एवढा आय टी जास्त क्लेअर केलाय, आपण सप्लायरला पेमेंट केलेलं आहे पण सप्लायरनी गव्हर्नमेंटला पेमेंट केलं त्यामध्ये आपलं नाव टाकलेलं नाहीये, म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याकडे मागणार आहे पैसे, तेव्हा आपण काय करू शकतो, तुमच्या पैसे आपल्याला भरायला लागतील त्यावेळेस,
आणि इंटरेस्ट सगळे भरायला लागतील आणि याला जबाबदार कोण असेल? जीएसआर 9 जेव्हा भरला जातोय तेव्हा तुम्ही जेवढा आयटीसी क्लेम करताय त्यामध्ये या या इनव्हॉइसचा आयटीसी दिसत नाहीये हे टॅक्स पेअरला सांगणं जर रिटर्न फाईल मी करतोय तर माझं काम आहे की हे इनव्हॉइस दिसत नाहीये तर गव्हर्नमेंट तुमच्याकडे ही हा जीएसटी मागेल. तुम्ही सप्लायरला जीएसटी दिलेला आहे त्यांनी दाखवलेलं नाहीये तर तुम्ही तिच्याकडनं घ्या तो जीएसटी आणि भरा. आत्ता भरा किंवा नंतर भरा तुम्हाला भरायला लागेल. नंतर भराल मागितलं गव्हर्नमेंटनी तर इंटरेस्ट सकाळी भरायला लागेल. आत्तापर्यंत इंटरेस्ट जेव्हा भराल तेव्हा तेव्हापर्यंत इंटरेस्ट इंटरेस्ट सकाळी भरायचं आहे. आता आपण थांबवा इकडे ठीक आहे.